सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-22. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला आहे. याप्रसंगी जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला विधानसभा लढवायची आहे असा चंग त्यांनी बांधला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलंय की संवाद यात्रा, परिवर्तन यात्रा काढून कोणी आमदार होत नसतं. अनेक दिवसांपासून तालुक्यातील प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. यामध्ये कुकडीचं पाणी, MIDC या प्रश्नांवरती लोकप्रतिनिधी कुठपर्यंत मतं मिळवणार आहेत. यामागील कोणत्या लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न केले आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्वतःचे कारखाने आणि खाजगी संस्था असल्यानं याआधी आमदार झालेल्यांना या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही आहे, तर तालुक्यातील अनेक तरुण बेरोजगार असल्यानं त्यांची लग्न देखील होत नाही आहेत. यासाठी MIDC मी प्रयत्न करणार आहे. जनतेनं मला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. मी सर्वच पक्षांकडनं तिकिटासाठी चाचपणी करणार आहे. जो पक्ष विधानसभेचं तिकीट देईल त्या पक्षाकडनं उभं राहणार आहे, अन्यथा अपक्ष उभं राहण्याची माझी तयारी आहे असं देखील अण्णासाहेब शेलार यांनी म्हटलंय. त्यावर्षी जरा प्रमुख कार्यकर्त्याची इच्छाप्रमाणे काहीतरी आपल्याविषयी बोललं पाहिजे म्हणून मी खऱ्या अर्थात आपल्या ठिकाणी समोर बोलतोय. त्याचं कारण गेले 4-5 वर्षापासून मी कुठल्याही एका पक्षामध्ये नाही, कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही. त्याच्यामुळं माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होता. म्हणून मी एक निर्णय घेतला की आपण आता कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी एक आपल्याला सन्मान भेटून लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यायचा, त्या पक्षामध्ये जायचं. हा एक मी निर्णय घेतलेला आहे आणि आज पाहतोय तो आपल्या श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या मतदारसंघातून अनेक इच्छुक आमदारांची गर्दी पाहायला मिळते. मी सुद्धा गेली 25-30 वर्ष समाजामध्ये काम करतो. 2 वेळेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलं, संधी का मिळाली. अनेक प्रत्येक गावामध्ये मदत करायचे काम केले. त्या माध्यमातून एक कामाचा अनुभव आहे आणि आत्तापर्यंत आमच्या कुटुंबात एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून मी समाजात काम करतो आहे. गेले 25-30 वर्षामध्ये अनेक मोठमोठ्या नेत्यांना, मंडळींना, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आणि आज प्रत्येकाला वाटतं की आपण ही आमदार झालं पाहिजे. आणि मी मलासुद्धा वाटतं मी सुद्धा आमदारकी लढवू शकतो, लढावली पाहिजे. मलासुद्धा काम करण्याची हौस आहे. समाजामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, गेली 30-40 वर्षापासून आपण पाहतोय एकाच प्रश्नावरती लढाया चालू आहे. MIDC प्रश्न असेल, कुठल्या पाण्याचा प्रश्न असेल, ह्या ज्या गोष्टी इथं ह्या लहानपणापासून आपण ऐकतोय आणि अजून कित्येक पिढ्या ह्या ठिकाणी आपण ऐकत चालायच्या. खरं ह्याच्यावरती काम करणारा कोणीतरी चांगला नेता, खासदार नेता, आमदार असा अशी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. म्हणून माझ्यासारखे कार्यकर्ता कुठली संस्था माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे ह्या कामाला वेळ देण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे आणि त्या पद्धतीने मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली की मी अतिशय प्रामाणिकपणे या आमदारकीसाठी इच्छुक आहे. प्रत्येक पक्षाकडे मी माझी माहिती व मतदारसंघात चाचपणी करून घेणार आहे. त्याच्यामधून जनतेचा आवाज काय निघतो ते पाहणार आहे आणि त्याच्यानंतर तो निर्णय निश्चितपणे काय घेतो आपण तो निर्णय त्यावेळी निश्चितपणे घेणार आहे. मला कुणाच्यावर आरोप करायचे नाहीत. मी चांगलं काम केलं किंवा वाईट काम केलं हे मला बघत नाही, परंतु ज्या ज्या कामावर खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे ती ती कामं आपली अजून ह्या प्रशासनाने मागत राहत चालले, ती कामं खऱ्या अर्थाने पूर्ण व्हावात ही अपेक्षा आहे. म्हणून आज मी माझ्या वाढवण्याच्या निमित्त तरी मला सांगायचं तो प्रत्येकाला मदत केल्यानंतर मात्र माझ्यावर कुणाचा विश्वास नाही नेमका कोणत्या पक्षाचं मी काम करतो. म्हणजे नुसता फायदा उचलण्याचं काम जर संपूर्णचं होत असेल तर आपल्याला काहीतरी आपली भूमिका घेतली पाहिजे असं मानला पाहिजे. ही माझी भूमिका आहे. त्या पद्धतीने मी आज बोलले. आज वाढदिवसानिमित्त आमच्या सगळ्या मित्रमंडळी, ग्रामस्थ, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी शेवटी पत्रकारांनी सुद्धा
माझा त्या ठिकाणी आपण सर्व आलात, तुमचं मी सुद्धा मला प्रशस्त स्वागत करतो. इथून पुढे मला कुठल्या नेत्यावरती किंवा कुठल्या ह्याच्यावर बोलण्यापेक्षा लोकांसमोर कसं आपण गेलं पाहिजे, लोकांच्या प्रश्नात कसं भेटलं पाहिजे, ह्याच्यावर खरं पर्यंत लक्ष दिलं पाहिजे. आजही आमच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे कोकणीच्या पाण्याचा. आजही उन्हाळ्यात प्रभागा जिल्ह्यात हा प्रश्न निर्माण झाला, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण पत्रकार बोलावली. एक राजकीय आपण त्या ठिकाणी आपल्या मनातली खटखट होतो, जे लोकांपुढे बोलायला पाहिजे ते आज मी आपल्याकडे. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.